ओळखलं का मला? मी तुमची ठमकेवाडीची प्राथमिक शाळा. वर्षानुवर्ष मातीच्या रस्त्यावरून तुमची मुलं रोज माझ्या अंगणात येत होती. त्या मातीच्या रस्त्यांनी आता पक्क रूप घेतलं, घर देखील मजबूत झाली. आणि मग मला वाटलं माझही रूप बदलायला हवं. किती काळ वाट पाहिली मी तुमचं लक्ष मिळावं म्हणून. कित्येक पिढ्यांनी माझ्या भिंतीच्या आत आपल्या स्वप्नांना आकार दिला होता. मला असं वाटत होत की माझ्यातही आता काहीतरी नवं घडावं. आणि मग तो क्षण आला. 2024 जून महिना. सगळं बदलतंय. फळा बदलतोय, शाळा बदलते, आणि माझं रूप ही नव्यानं घडतंय. एक दिवस अचानक सगळे पालक एकत्र आले. त्या दिवसापासून माझ्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. माझ्या हाकेला तुम्ही प्रतिसाद दिलात आणि माझं मन खूप आनंदानं भरून आलं. शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांच्या सहकार्यामुळे हे परिवर्तन शक्य झालं. तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास मी कधीच विसरू शकणार नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना आधुनिक शिक्षण देणं अत्यावश्यक झालं आहे. त्यासाठी शाळेत डिजिटल साधनांची नितांत गरज होती. तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे आता शाळेत स्मार्ट टीव्ही, बोलणारे फळे, साऊंड सिस्टीम आणि डिजिटल शिक्षणासाठी लागणारी सर्व साधनं उपलब्ध झाली आहेत. लाईट, पाणी आणि इतर सर्व अत्यावश्यक सुविधा उभारल्यामुळे माझं अंगण जणू ज्ञानाचं मंदिर बनलं आहे. आता तुमच्या मुलांच्या डोळ्यात नव्या स्वप्नांची चमक दिसत आहे. त्यांच्या भविष्याचं उज्ज्वल चित्र माझ्या अंगणात आकार घेत आहे. दानशूर व्यक्ती पालकांच्या मदतीतून जमा झालेल्या 2.5 लाख रुपयातून शाळेत एक सुंदर मुख्याध्यापक कार्यालय उभं राहिलं आहे. ते आता तुमचं प्रेमाने स्वागत करतंय. शाळेच्या परिसरात फळझाडं, औषधी वनस्पती यांची लागवड झाली आहे. खेळण्यासाठी मैदानही तयार झालं आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली. ते परसबागेची काळजी घेत आहेत, जणू ती त्यांचीच जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा विकास म्हणजेच माझा विकास या तत्वावर मी उभी आहे. तुमची मुलं वाढतायत, शिकतायत आणि त्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे हे मला चांगलं माहीत आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे माझं आयुष्य बदललं आहे. माझे दोन्ही शिक्षक उच्च शिक्षण घेऊन आपली पूर्ण मेहनत शाळेच्या प्रगतीसाठी घालवत आहेत. त्यांच्या कष्टामुळे शाळेचा दर्जा वाढत चालला आहे. तुमच्या सहकार्यामुळे मी आज इथवर पोहोचले. माझं मन आनंदानं भरून आलंय. तुमचं प्रेम आणि सहकार्य असंच कायम राहू दे.